अल्फोन्सा शाळेच्या पालकांची फी सवलतीच्या मागणीसाठी आंदोलन। आज सोमवार दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी मिरजेच्या अल्फोन्सा शाळेच्या पालकांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना अल्फोन्सा शाळेनं फी मध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी निदर्शने करून निवेदन दिले। सन 2019-20 मध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केलेली होती, त्यामुळे देशातील सर्व शाळा महाविद्यालये बंद होती। लॉकडाऊनच्या काळात छोटे मोठे व्यवसाय व उद्योगधंदे बंद असल्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। बऱ्याच पालकांचा रोजगार सुटला नसून तो बेरोजगार झालेले आहेत। 27 जानेवारी 2021 पासून 5वी ते 10वी पर्यंतचे व शाळेचे वर्ग सुरू झालेले आहेत। आता फक्त 2 ते 3 महिनेच शाळा सुरू राहणार आहेत। सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाचा 75% शिक्षणाचा भाग संपलेला असून फक्त 25% भाग शिल्लक आहे। या परिस्थितीचा विचार करता शाळेकडून यंदाच्या वर्षाची संपूर्ण फी आकारणे योग्य नाही। त्याचप्रमाणे सद्य परिस्थितीमध्ये पालकांची शाळेची फी भरण्याची अजिबात क्षमता राहिलेली नाही, त्यामुळे या शैक्षणिक वर्षाची 5वी ते 10वी या इयत्तेसाठी संपूर्ण फीच्या 75% इतकी सवलत देऊन 25% इतकीच फी भरून घ्यावी, तसेच नर्सरी ते 4थी पर्यंतची संपूर्ण फी माफ करावी। अशा आशयाचे 200 पालकांच्या सह्यांचे निवेदन आम्ही अल्फोन्सा शाळेच्या मुख्याध्यापकांना शुक्रवार दिनांक 29 जानेवारी 2021 रोजी दिलेले आहे। या निवेदनाला शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही लेखी उत्तर किंवा कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, म्हणून या प्रश्नाची दाद मागण्यासाठी व विद्यार्थ्यांची फी भरण्यामध्ये पालकांना सवलत मिळावी या मागणीसाठी आम्ही सर्व अल्फोन्सा शाळेचे पालक आज रोजी आपल्याला नम्र विनंती करीत आहोत की अल्फोन्सा शाळेनं फीमध्ये सवलत द्यावी असे स्पष्ट शासकीय आदेश आपण लवकरात लवकर काढावेत। यावेळी मुनीर मुल्ला, राकेश कोळेकर, रियाज अहमद शेख, अभिजित पाटील, धनराज सातपुते, आयुब मगदूम, अल्लाह बख्श शेख, पालक व महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी इरफान बारगीर, CBS न्यूज मराठी, सांगली।